पूर्ण दिवसभर ऊन असणार आहे. नक्की उन्हामध्ये कास्टिंग करायचं. जेव्हा आपण फिशिंगला जातो आपला फूड जे आहे ते कॅरी करा सोबत, कारण की तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा होता कामा नये. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फिशिंग हंटर्स इंडियामध्ये. जस्ट रीच झालो इम्रान आणि मी लोकेशनला. तर बघूयात हा मासा जो आहे ना, स्नेकहेड मासा, मरण मासा, एवढा चपळ मासा आहे हा मासा. जाळ्यामध्ये सुद्धा लवकर पडत नाही. म्हणजे जे मासेमारी करतात जाळ्यानी, नेटिंग जी करतात, त्या नेटमध्ये सुद्धा लवकर मासा पडत नाही हा. मोस्ट ऑफ द प्रॉबली हा मासा जो पडतो ना जाळ्यामध्ये, तो पडतो वडपमध्ये. जेव्हा आपण वडप मारतो एका नदीमध्ये, वड्यामध्ये, कुठेही, त्या वडपमध्ये मासा तेव्हा पडतो. म्हणजे त्या क्वांटिटीमध्ये सुद्धा पडत नाही त्याच्यामध्ये. जर बागा भेटला तर त्या हिशोबाने तसा बागा भेटतो. तो नॉर्मली जाळ्यामध्ये खूप एक 70% to 80% हा मासा पडत नाही. तर खूप चपळ मासा आहे आज हा, आणि ह्या माशाला पकडायसाठी आज आलो आहे. तर माझ्या हाती काय लागल, हाती काय लागल हा प्रश्न नाही आज, कारण की ही कार्प व्हरायटी नाही आहे, ही प्रेडिटर व्हरायटी आहे. हा मरळ मासा आहे, तर ह्याला पकडायचं आहे. तो आजचा चॅलेंज आहे स्नेकहेड फिशिंग. तर बघूया आजचा हंट कसा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि एक कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला. थँक्स अ लॉट, कीप वॉचिंग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम शॉर्ट किट फॉलो केलं आहे, जास्त वजन आणलेलं नाही आहे. पण हा आपला रॉड, बेट कास्टिंग रॉड, ब्लॅक मांबा. काय नाव दिलं आहे या रॉडला? रॉडला पण नाव दिलं आहे, सापाचं नाव ब्लॅक मांबा. व्हेरी व्हेनमस स्नेक इन द वर्ल्ड. टॉपमधला साप आहे ब्लॅक मांबा. रँक वनला येतो त्याचा व्हेनम. तसाच हा रॉड सुट्टी नाही अजिबात. किती मोठा मासा लागू द्या. रॅपिंग केलं आहे जो, ॲक्च्युली यावरती रॅप केलं आहे. कन्फ्यूज नका हो, हा पेपर रॅपिंग आहे. रॉड चांगला दिसतो म्हणून मला आवडला कलर, त्यामुळे लावलं. डॉग ल्युअरमध्ये हे ल्युअर्स आहे आपल्याकडे. हा तो मॅन एफ वनचा फ्रॉग, मॅन एफ वन. 400 रुपीज किंमत आहे, 395. बापरे, हा 150 वाला फ्रॉग, 150 हा वापरतो. 150 वाला स्वस्त. त्या फ्रॉगवरती अटॅक बघाय भेटेल का नाही बघू. 100% माझ्या हिशोबाने यावरतीच अटॅक व्हायला पाहिजे. मरळीसाठी जेव्हा मरळ हालचाल, सॉरी, जेव्हा पाण्यामध्ये हा फ्रॉग चालेल, हा फ्रॉग जसा चालेल पाण्यामध्ये तसं येऊन मरळ बूम त्याला पकडेल तोंड उघडून. जेवढा मोठं तोंड होईल तेवढा आतमध्ये जाईल. जेवढा मोठं तोंड होईल तेवढा आतमध्ये जाईल फ्रॉग. हे अशा आर्टिफिशियल्स नकली बेडके असतात हे, प्लास्टिक रबर्सचे. Amazing shot, great shot.
Whoa. Boom. So look at this size, guys. Look at this eyes. I got one very fast one, man. Here. Oof. But I will never record it. Yeah. That's really awesome. पानी पण काय क्लिअर आहे एकदम, क्रिस्टल क्लिअर. दिस इज द वॉटर. दगडा सकट जायचं नाही तर सेफ्टी. खोल के काट. भरवला काप माझा. पकडो पकडो पकडो. इट्स गॉन. गया. टाटा बाय बाय. गुड बाय. हा वाटते ना मासा झाला. वरकड वरकड गवतात बसतात गवतात बसत्या. पकड घे रे मला बॅग मधला करतो. बघू इथं बॅग बॅग बघू. गल घुस गया रहता अभी. कैसा एक हाथ से मच्छी को पकड़ो ना कान के इधर. करो टाइट टाइट पकड़ो. टाइट टाइट पकड़ो. मरण. हा
आवाज़ ना जमा।